राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश जी, रायगडात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये इतकं प्रकरण का चिघळलंय? कसं आहे, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे पहिल्यांदाच सरकारच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत। मुळात पूर्वी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असायचो, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत काही ना काही कुरबुरी असायच्या। त्याच्यामध्ये एवढं फार त्याच्यामध्ये गांभीर्यानं गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाही। महाविकास आघाडी म्हणून आता आम्ही तीन पक्ष एकत्र येत आहोत। या तिन्ही पक्षामध्ये शेवटी पक्ष वेगवेगळे आहेत, काही मतमतांतर असू शकतात, काही त्याच्यामध्ये असेल तर ते दुरुस्त करता येईल। शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार व्यवस्थितपणे चाललं। जी जी, धन्यवाद उमेश जी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।